भारतामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पहिल्या टप्प्यातला लॉकडाऊन आपल्याला दिला होता, त्याच्यानंतर त्यांनी दुसरा लॉकडाऊन 3 मे पर्यंत दिलेला आहे. एकूणच केंद्र सरकार, राज्य सरकारने आपण सर्वांनी दक्षता घेतल्यामुळे अतिशय विकसित असलेल्या देशांमध्ये कोरोनानी ज्या पद्धतीनं स्वतःचा प्रसार केला त्या मनानं आपल्या देशामध्ये निश्चितपणे आपल्याला त्याला रोखण्यामध्ये यश मिळाले. परंतु हे यश पुरेसं नाही. खरं म्हणजे 14 एप्रिल रोजीच हा कोरोनाचा जो लॉकडाऊन आहे तो संपू शकला असता, परंतु आपल्यापैकी काही लोकांनी हलगर्जीपणा केल्यामुळे पुन्हा ही 7 अधिकने होण्याच्या ऐवजी वर्गाने म्हणजे गुणाकाराने वाढेल की अशा प्रकारची भीती निर्माण झाली होती. आणि म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्य सरकारने सुद्धा ही लॉकडाऊनची स्थिती 3 मे पर्यंत वाढवलेली आहे. या कालखंडामध्ये अत्यावश्यक असलेल्या गोष्टी करता रेल्वेच्या मालगाड्या, औषध वाहून येणारे विमान आणि अत्यावश्यक असलेल्या ट्रक यांचा, म्हणजे औषध वाहून येणारे किंवा भाजीपाला, याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या सर्वांना मनाई केलेली आहे.